काय मला करावं तेच करणं माझ्या तर लोकांना एवढा ताण झाला आता हे तिकडून पोरगी इकडून जावा हे पुन्हा भाचा ह्याच मी तुम्हाला चला म्हणते तर तुम्हाला कुठं कळते जा घरातल्या बॅगा आणा भरलेला जा माझा लय आपण व्हायला मला इथं नाही राहायचं आता चला ना आणा बॅग काय करतो जवळ येतो मामा काही म्हणू शकत नाही कारण घरी पाहुणे आले नाही पाहुण्याला मामा काही म्हणत नाही ते पाहुणे होते म्हणून गपसलो त्या जावाने आधी चुंगड चुरून आणलं इकडे अंग त्या पाहुणे बोलून गपसलो त्यांना वाटलं पाहुणे गेलेच काय की ते तर घरामाग गेले होते रानात काय ते मग पाहुणे असतानाच झालंय ते आणि पाहुण्याने बघितले सर आता काय करायचं सर मला काय माहिती मग आता तुम्हीच म्हणला चांगले ते निघाले होते तू म्हणलात नका जाऊन थांबा अगं आपल्याला काय पाहुणे देखता तमाशा करायचं होता हे असे करते म्हणून मला माहिती होतं का आता गेलो ते पाहुणे मग आता गेले ते पण ते सकाळी पाहुणे असता त्यांनी कारभार केला त्या पाहुण्याने बघितलं यांचं कार्यक्रम काय आहे की त्यांना वाटलं पाहुणे म्हणून तुम्ही काही म्हणा हा आणि ह्यांना कसं वाटलं पाहुणे गेलेत आणि पाहुणे तर हेच होते असं झालं बघ ते त्यांना तसंच वाटलं पाहुणे देखता काही म्हणणार नाहीत म्हणून हा आणि मग पाहुणे देखता आपल्याला बोलतोय तर काय आणि त्यांनी अशी जेवारी विकली की माझ्या दुश्मनाला शिकली मग त्यांना बी अक्कल पाहिजे तुला बी अक्कल पाहिजे अगं कसा फॉल्ट नाही मग त्यांना सांगा पाहिजे तुला समजून दोन गोष्टी आता तरी असं करू नका आपल्याला इथं राहायचंय सकाळी चालले होते मॅच फोन घेतली बॅग नाही जाऊन दिली काय करा डबल म्हणा आता पाहुणे भिवणे गेले ते आता काही प्रॉब्लेम नाही आता त्यांना म्हणा बॅग भरले तशीच आहे मला माहिती यांची चाल जाणार नाही म्हणून मी तशीच बॅग ठेवली त्यांना म्हणा आणि निघा म्हणा इथून हे असं उपयोगाचं नाही बघ निघा म्हणा म्हणा बॅग भरलेला तसंच नाही हे उपयोगाचं नाही पाहुणे नाही जावा लागेल काय करावं काय नाही तुला बी डोकं पाहिजे जावाला समजून चांगले लावण्याला आपल्या मी त्यांना बोलवते तुम्ही काही ते तुमचं बघून घेताना मी सगळं बघायचं का तुमची जेवारी गेली नाही नाही मग तुला मला पाहिजे तू मी काय म्हणू नाही 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 हे सपाजण्या तुझ्या बी असते एखादी हे पप्पा इकडं आले गा घरातून आले की लंपास होते चोरी बिरी करून माझ्या मुळाला माझ्या जीवाला ताण आहे नुसतं आणि त्या नवऱ्याचा कुणाला असला हित कुत्र आहे का काय हित बाबू बाबू कुत्र आहे का काय गाड्या आता काय करू कुठं गेले ते बी कुणाचं कुत्र आलंय पण गाड्या हे असलं ठिगळा ठिक हाला हाकली ते मला दावा तर लग्नच हाड 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 हा तर मान ओयो काय ओ मला भिव दाखवितात का काय कुत्र होत इथं आता गेलं ते आणि तुम्ही काय करायला लागला तिथं ह्या घोसल्यामध्ये बसून घासामध्ये बसलो होतो असं हि तर लपून बसत आहेत का काय लपून मी काय चोरी केली काय लपायला चोरीच केली तुम्ही मला नका सांगू मला सगळं समजले पप्पा दिसले तिथं की इकडे येऊन कुठं तरी लपून बसतात आणि पुन्हा मला म्हणतात काय झालंय काय पटतंय का तुमच्या जीवाला काय झालंय काय झालंय माझी चोरी कमून केली तुम्ही ते ज्वारी कोण कमून चोरून आणली
पाहुणे आहेत ना वाटतं गेले गेले पाहुणे काही नाही पाहुण्याच्या आडाखाली तुम्हाला काही होणार नाही पाहुणे बिहुणे सगळं गेले ते तुम्हाला वाटलं हिथंच आहेत पाहुणे सगळ्या तोरा सपत्त्यान अहो कालच तुम्हाला घराच्या बाहेर काढलंय ना थोडं तरी तुम्हाला काहीतरी पाहिजे ना माझ्याकडे पैसे नव्हते ना काय पटतंय मामा आहेत काय माहित ना आले ते त्यांनी तुम्हाला बोलवले उठा सांग ना समजून त्यांना काय समजून सांगू मला इथे दबून बसू नका मांजऱ्यासारखं उठा तुमच्या हिशोबाने काय तिथे पप्पा सोबत बोला ते मरणाचे मलाच भांडले ते आता उठा लवकर उठा चोरी करणं पापही राखून नाही करायची चोरी ते तुम्हाला कळतंय का चला 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 घरी चला हाय तर पप्पा वाटच बघते तुमची चला राम राम मेहरबानी तुमची आमच्या लय चांगलं करतो तुम्ही काय झालं आणि असंच करीत जा मला काय कळणार काय कळणार राहून काय व्हायलाय कसं काय मला करावं तेच कळणं माझ्या तर लोकांना एवढा ताण झाला आता हे तिकडून पोरगी इकडून जावा हे पुन्हा भाचा ह्यातच माझं दिमाग खाल्लंय आणि तुम्ही असं वरवर जेवणी बाहेर न्यायची चुंगलं इकायचं नेऊन आणि ते बी माझ्या दुश्मना पशी ती खराब होती जेवारी अहो ते खराब असू चालली असं म्हणून माझ्या दुश्मन पशी गेलात का कमीत कमी दुसरीकडे येऊन तर ऐकायची ना बरं आता दुसरीकडे येतो आता खबर ना आता ऐकायचीच नाही तुम्ही तुमचं उद्या सकाळी ब्याज भरणं हाडलं ते उगच काल मी हे केलं सकाळी पाहुणे होते त्यामुळे गबसलोय आता गबसणार नाही तुमची हात झाली नमस्कार ह्याच्यावर पाहुणे गेले हो गेले गेले काय नाही उद्या तुम्ही तुमचं हाडायचं बघा आता सकाळी मंगळवार नाही उद्याच मंगळवार सकाळी सकाळी आता हाडायचं बघा कायचं मंगळवार काय तुम्ही तुमचं हेच जाय नाही तर ते आता आपण तरी काय करणार आम्ही मग तुम्हाला सुधारायचा प्रयत्न करलो चांगल्यासाठी करलो तुम्हाला ते काही दिमागच पाहिजे नाही बरं आता सुधारतो मी काय सुधारता आता काहीच करीत नाही आणि जर केलं तू पुढे तर नाही करीत काही मी उद्या सकाळी बॅग भरायला लावणार हो हो आता नाही काय करीत इथून पुढे जर माझ्या उसळ बी काढाव आलं बरोबर मी बॅगच भरायला लावणार तुम्हाला मी तर अजिबात राहून देणार नाही मी पुरलं चांगलं तुमच्या कानावर तुमच्या कानावर काही येणार नाही माझ्या कानावर आलं ना तर मला अभिनंदन आहे ते आणि असं काय बी केलं नाही त्यात उपयोग नाही बाबा तुमच्या कान आता काही होऊन जाणार तिकडे तिकडे सगळं अहो मला माग जर 10-5 रुपये लागले अगर कुठं काय झालं बाबा हे मला लागते ते ह्याच्या चोऱ्या चपाट्या हे चांगलं नाहीत ना चोरी करणं वाईट गोष्ट आणि पुढे माझ्या दुश्मनाला पैसे जाऊन मला गावात थुतू काढलेले लोक नाही ना चोरी करणं पापच आहे पण चोरी करणं आहे माणसाने कवा मग तुम्ही केली का म्या नाही तेच मग माझे ते दोस्त कंपनी पुन्हा दुश्मनाला पशी गेला त्या दुश्मनाने एक जण सांगितलं सगळी माझी चर्चा काय उपयोग आहे त्या चोरी करणं पाप आहे मामा हे नाही करायचं पाप तुम्ही पुण्य घेतात काय बघा आता तुम्हाला पटतंय तसं करा पण मी आता हे सहन करणार नाही हे माझ्या हालीच्या बाहेर गेलं माझ्या लोक्याच्या बाहेर लिकेज झाली आता मी ऐकून घेणार नाही आणि बोलून बी घेणार नाही विषय संपला ह्याच्यावर बाजार आणला का बाजार आणला बाजार आणला की तुम्हाला काय कमी पडू देतो हे तुम्हाला माझा दाखवतो पप्पाची खरटपट्टी चालू आहे तुझं काय रे हे काय या बघ काय माळ्याची पिशवी भरून आणली की नाही हे काळी पिशवी दिसेना गेली काळी पिशवी आज मोठी चैत्री एकादश आहे चैत्री एकादशीचं बी खायचंय आज जरा गिल्यान ठोन जाव्या त्यामुळे चोरे करता काय की मग तुम्ही जेवारी चोर कुठं काय चोर वा धंदा माझा अपमान लय व्हायला लागला आपण तर काय होईल आता असे रे वा आपलं मी तुम्हाला चला म्हणते तर तुम्हाला कुठं कळते जा घरातल्या बॅग आणा भरलेला जा माझा लय अपमान व्हायला लागला मला इथं नाही राहायचं आता चला ना आणा बॅग भरलेलं जाऊ आपण मला डायरेक्ट म्हणाले ते त्वरे ऍडमिट आहेत चला चला आपण जाऊ नका रडू बघते म्हणते काय नका जाऊ नका जाऊ ते नाहीत म्हणायले तुम्ही लिमिट क्रॉस केली ते तपले चालले तिकडे माहित
काही ती म्हणणार मग त्याला तुमचं सगळं कळालंय मिळ ताळण काय म्हणते ते चला आहे तुम्ही पाणी सुद्धा नाही प्यावं एवढी तुमची इज्जत काढली पप्पानी चला बॅग उचला चला.